नमस्कार, मी रेणुका, बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। इतरही बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आपण थेट जातोय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत। ठामपणे उभा राहील भारतीय जनता पार्टी, अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणाऱ्या जनतेबरोबर राहील। आणि म्हणून मला असं वाटतं की एसटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे काल एक क्लिप व्हायरल होते आहे की ज्याच्यामध्ये एक एसटी कर्मचारी वाळलेल्या भाकऱ्या खातो आहे, ही स्थिती आलेली आहे। आणि त्यावर मात्र अनिल परब इशारा देत आहेत की मी तुमच्यावर कारवाई करेन, म्हणजे प्रश्न राहिला बाजूला, दिवाळी त्यांची होणार नाही आहे। या सगळ्याची उत्तरं नसल्यामुळे हे सगळं नाटक चाललेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गृहमंत्री तुमचे बेपत्ता असल्यामुळे काय झालं, आता एक गृहमंत्री आहेत ना, तर ते गृहमंत्री असताना, राज्य असताना तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स कशाला घ्यावी लागते, बेछूट आरोप कशाला करावे लागतं, दूध का दूध पाणी का पाणी होणे तो तो कसे करा, निष्कर्ष काढा। जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये असेच आरोप केले, कमिटी अपॉइंट केली, तुमच्या कमिटीला निर्णय द्यावा लागला की जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झाला नाही, शेतकऱ्यांचं भलं झालं। तिकडे 43 कोटी वृक्षावर कमिटी लावलेली आहे आमच्या सुधीर भाऊंच्या, त्यातून काय निष्पन्न हेच निष्पन्न होणार की महाराष्ट्रामधलं फॉरेस्ट वाढलं। तसं सरकार तुमचं आहे आणि जे पाहिजे ते करताय, त्यात तुम्ही चौकशी करा, कोणी घाबरत नाही। त्यावर देवेंद्रजींनी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्टीकरण केलेलं आहे, आणि त्या गाण्यामध्ये सुद्धा स्पष्टीकरण पुरेसं नसेल तर माझा मुद्दा आहेच ना, सरकार तुमचं आहे, सगळ्या प्रकाराने ते सरकार वापरत आहे, चौकशी करा। नीरज मुंडेंच्या बाबतीत त्यांनी आरोप केलेले आहेत, तर तो नक्की काय त्याचा रोल असतो, आपल्या लोकांची त्याचा संबंध असतो का? नीरज गुंडे हा अतिशय चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे, पण असे काही तुम्हाला पुरावे सापडले चौकशी करा। तोंडाची वाफ काय घालवते रोज, एक पुरे नव्हते का संजय राऊत जे रोज सकाळी बोलत होते, मग ते कमी पडतायत म्हणून एक नवाब मलिक जोडले गेले का, की ज्यांनी रोज 100 ट्विट करायचे? पण पुन्हा एकदा या देशामध्ये प्रत्येकाला किती वेळा बोलावं, किती वेळा ट्विट करावं, सगळ्याचं स्वातंत्र्य आहे। म्हणणं एवढंच आहे की असं आहे की एकाच्या घरी झाली चोरी, हां, मग त्याने पोलीस स्टेशनला कंप्लेंट लॉन्च केली, आणि 2-3 दिवसानंतर तो जेव्हा पोलीस स्टेशनला गेला तेव्हा इन्स्पेक्टर विचारायला लागला त्याला, का सापडली का बाबा चोरी तुमची? अरे सरकार तुमचं, आणि तुम्ही बाहेर कशाला प्रेक्षासमोर आक्रोश करताय, अन्याय अन्याय अन्याय, अन्याय तर चौकशी करा आणि शासन करा। करावी करावी बिंदास करावी, गेल्या 19 महिन्यात कोणाची चौकशी करू शकले नाहीत, चौकशी लागल्या त्याचे रिपोर्ट हे क्लीन चीट देणारे आले, म्हणजे सरकार विरोधकांना क्लीन चीट देते। उलट 19 महिन्यामध्ये तुमचे सगळे राजीनामे द्यावे लागले, तुमच्यावर कारवाया झाल्या, राठोड घरी आहेत, अनिल देशमुख गायब आहेत, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत, परंतु सगळ्या घराघरात चर्चा आहे की असं कसं काय एका महिलेशी 15 वर्ष संबंध ठेवतात, त्यांना 2 मुलं होतात, ती टाहो फोडते की माझी 2 मुलं यांच्या जेलमध्ये आहेत, यादी आहे ना मोठी। 19 महिन्यात तुम्ही आमचं काही वाकडं करू शकलं नाही, तुमची मात्र यादी आहे घरी गेलेल्यांची। देवेंद्रजी असं म्हटले की नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड बरोबर संबंध आहेत आणि त्याचे पुरावे शरद पवारांना दिले, तुम्ही जसं म्हणताय की चौकशी केली पाहिजे, तसंच फडणवीस किंवा भाजप कोर्टात जात नाहीत किंवा पोलिसांकडे जात नाहीत? कोर्ट म्हणतं कोर्टात जात नाही, मोठी यादी आहे यांनी ग्रामपंचायती स्पेसिफिक मी जे विचारलं की अंडरवर्ल्ड बरोबर संबंध आहेत, 5 वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेस नवाब मलिक तिथंच होते, आजही तिथंच आहेत, केंद्रीय यंत्रणा तुमच्याकडे आहे, शरद पवारांना पुरावे देण्यापेक्षा थेट भाजपही का कारवाई करत नाही? पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहेत का, केवळ लोकांना वेढत काढायचा प्रकार सुरू आहे? काही लोकांना वेढ्यात काढण्याचा प्रयत्न नाही, गेल्या 19 महिन्यामध्ये आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवलेल्याची एक मोठी यादी आहे, हां, हे तुम्ही नवाब मलिक जरा एक सेकंद बाजूला ठेवा, म्हणून मोठी यादी आहे। ग्रामपंचायती मुदती संपल्यानंतर सरपंच हे 11,000 रुपयाच्या फॉर्मवर उमेदवारा मागवायला लागले, कोर्टामध्ये आम्ही गेलो, कोर्टाने न्याय दिला की घटनेमध्ये कुठलीही अशा प्रकारची तिजोरी नॉन इलेक्टेड माणसाच्या हातात देता येणार नाही, असून ती मोठी यादी आहे। तर कोर्टात जाणं ह्या विषयामध्ये आम्हाला जे काही पुरावे आमच्या हाताशी आहेत त्याच्या आधारे आम्ही जाऊ। हा ड्रग व्यावसायिक आहे,
कोण नीरज गुंडे असं नवमणिकांनी आरोप केलाय आणि आधीच्या काळामध्ये फडणवीसांचा दूत म्हणून तो उद्धव ठाकरेंना भेटायचं त्यांच्या बंगल्यावर वर्ष. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी अतिशय सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे मला बोलण्यासाठी त्यांनी काही शिल्लकच ठेवलं नाही. त्यांनी नीरज गुंडे कोण, त्याचे मातोश्रीशी संबंध काय, तर मी जरी ट्रान्झिटमध्ये होतो तरी तुमच्या या ॲडव्हान्स जे झालेलं आहे सगळ्या त्याच्यामुळे सगळं मी ऐकत आलो, त्यामुळे त्यांनी सगळ्याच गोष्टीचं स्पष्टीकरण केलं. अनिल देशमुख आता ईडी कार्यालयामध्ये हजर झाले, ठीक आहे ना, आतापर्यंत का हजर झाले नाही हा प्रश्न, आता का झाले प्रश्न, आणि ईडीचा मी काही अधिकारी नाही, आता ईडी काय करायचं त्यांचं त्यांचं ठरवेल. आता महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण की एकमेकांच्या वैयक्तिक पातळीवरती जाऊन आरोप होत आहे, टीका होत आहे, आणि हे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये म्हणजे झालेलं नव्हतं दोन्ही बाजूंकडून, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोंबडी आधी की अंडं आधी हा शोधण्याचा विषय. आणि समजा अशा प्रकारचं सर्वसामान्य माणसाला वाटत आहे तर त्याची दखल ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. चारच जणांनी, हा चार जणांचाच मामला झालेला आहे, चार जणांनी म्हणजे चार पक्षांचा मामला झाला आहे, एकत्र बसून याच्यामधली काही आचारसंहिता ठरवली पाहिजे. पण तुम्ही बेशूट आरोप करायचे, सकाळी 8 काही कामधाम नाही, लगेच पुरावे नसताना आरोप करायचे, एक कवी म्हणून दुसरा, 3 प्रत्येकी 3, 9 आम्ही एकटे पुरून उरतो आहोत, हा भाग वेगळा. त्यामुळे ह्याचं फक्त BJP ठरवून होणार नाही. तुम्ही जे म्हणतात तसंच संजय राऊत म्हणतात की आम्ही संयम पाळगलाय परंतु सगळ्यांनी ठरवायला पाहिजे. अरे बाबा, लोक हसतील या वाक्यावर. सरकारमध्ये असताना 5 एक सामनाचा अग्रलेख गेला नाही खाली, सरकारमध्ये असताना हिंमत नव्हती बाहेर पडण्याची, नुसते कोरे कागद खिशात ठेवले होते. त्यामुळे लहान पोरग 8 असेल की संजय राऊत हे म्हणतात की बा सुरुवात BJP केली, काय सुरुवात BJP केली, हेच एकदा टेबलवर बसा ना की तुम्ही काय म्हणालात. तुम्ही रोज उठून मोदीजींना चौकीदार चोर आहे म्हणायचं, आई वडिलांपेक्षा सुद्धा श्रद्धा आहे आमची मोदींवर, गप्पा नाही बसणार. संजय राऊतांनी असा एक डायलॉग मारला की जितके घर शिशोके होते व आरोपर पत्थर नाही टीका करते, आमच्या हातामध्ये दगड असू शकतात, त्यांनी जर वैयक्तिक प्रकारची टीका केली तर आम्ही त्याचं प्रत्युत्तर देऊ. हे बघा, मी आपल्याला अतिशय त्रयस्थपणे विचार करा असं म्हणतो आणि संध्याकाळी पुन्हा भेटू. देवेंद्रजीने कोणाच्या बायकोवर कधी आरोप केले का? रोज उठून आमच्या अमृताबाईंना आरोप करताय तुम्ही, हां, तरी त्याने किती संयम बाळगायचा? त्यामुळे मला असं वाटतं की केवळ ते म्हणतात आणि पेपर मीडिया छापून आणतं म्हणून त्यांनी काही म्हणू नये. मी पहिला प्रश्न विचार, संजय राऊतांच्या पत्नीबद्दल कोणी काय बोललं का? नवाब मलिकांच्या पत्नीबद्दल कोणी बोललं का? पवार साहेबांच्या घराबद्दल कोणी बोललं? राजकारणात आपण जे आहोत त्यांनी राजकारणात असणाऱ्यांनी एकमेकावर बोलावं. दरवेळेला तुम्हाला बोलण्यासाठी नाव अमृताबाईंचं काल पाटील यांची पत्रकार परिषद पुण्यात सुरू आहे, त्याची महत्वाची बातमी आणि चौकशी करण्याऐवजी आरोपांच्या फैरी सध्या सुरू आहेत अशा पद्धतीनं मलिक यांना त्यांनी उत्तर दिले. पण आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी मुंबईतून आलेली, कारण राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता ईडी कार्यालयात पोहोचले तसं कळतंय. 100 वसुलीचं हे सगळं प्रकरण होतं आणि त्यांच्यावर सातत्यानं त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर देखील छापे टाकले जात होते, ज्यात मुंबईच्या आणि नागपूरच्या देखील घराचा समावेश होता. आणि आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, देशमुखांच्या वकिलांनी हा दावा केलेला आहे की आता अनिल देशमुख हे स्वतः ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत अशी माहिती सध्या कळती आहे. त्यामुळे आत्ताच एकीकडे चंद्रकांत पाटील आरोप करतायत की राज्याचे माजी गृहमंत्री आता आहेत कुठे असा प्रश्न त्यांनी विचारला होता. अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग आता आपल्या सोबत आहेत. इंद्रपालजी, आम्हाला विस्तारानं सांगाल की किती वाजता अनिल देशमुख पोहोचलेत कार्यालयात? आता आम्ही 11:50 ईडीच्या कार्यालयात आलो आहे आणि साहेब समोरून हाजरी झालेत चौकशीसाठी, आणि ते हायकोर्टात ते ईडीचे वकिलांनी सांगितलं होतं की तुम्ही अक्युज नाही मग तुम्ही चौकशीसाठी का जात नाही, तुम्हाला अक्युज केला नाही मग तुम्ही चौकशीसाठी जा, तुम्हाला प्रोटेक्शन कशासाठी हवं आहे, म्हणून देशमुख साहेब स्वतः ईडीमध्ये हाजीर झालेत. साधारण किती वाजता आलेत आणि साधारण तिथे म्हणजे त्यांना किती वाजता बोलवण्यात आलं होतं किंवा या संदर्भात देखील बरेच प्रश्न उपस्थित केले? हा बोला. त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं, साहेबांनी एक निर्णय सकाळी घेतला आणि ते समोरून स्वतः
चौकशीसाठी समोर गेले. इंद्रपालजी, तुम्ही तर प्रामुख्याने त्यांची बाजू मांडता आहात. महत्वाचा प्रश्न हाच आहे की इतके दिवस अनिल देशमुख होते कुठे असा प्रश्न देखील पडलेला होता, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का? नाही, त्यांच्याकडे लिगल रेमेडीज होती, ते लिगल रेमेडी अवेल करत होते. तिथपर्यंत जे लिगल रेमेडी कोणाला एक सिटीजनला अवेलेबल आहेत तर ती लिगल रेमेडी त्यांनी घ्यावी म्हणून ते त्यांची लिगल रेमेडी घेत होते आतापर्यंत. बरं, म्हणजे तुम्ही म्हणताय की आता त्यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं, पण तुम्ही हायकोर्टाचा सर एक मुद्दा सांगत होता, तो पुन्हा मला एकदा समजावून सांगू शकाल प्लीज? हायकोर्टात असिस्टंट सॉलिसिटर जनरल बोलले होते त्यांच्या आर्ग्युमेंट मध्ये. मी जेव्हा हायकोर्टात होतो तेव्हा ते बोलले होते की तुम्ही ह्या मॅटरमध्ये अक्युज नाही, तुम्हाला ईडीने अक्युज केलं नाही, तुम्ही आरोपी नाहीत, तर तुम्ही चौकशीसाठी समोर जाऊ शकता आणि तुम्हाला प्रोटेक्शन कसं हवं, आणि म्हणून ते आज आले असं तुम्ही म्हणताय? जी जी जी. बरोबर. सर, मग अशा वेळेला जेव्हा स्वतःहून ते आले त्याच्यानंतर कशा रीतीनं पुढे त्यांची कोणत्या अधिकाऱ्यांची भेट होऊ शकते, कारण याच्या पुढचे काय टप्पे होऊ शकतात या प्रकरणी जेव्हा त्यांची चौकशी केली जाऊ शकते का, किंवा त्याच्यातले आणखी कोणकोणते टप्पे असू शकतात? आता स्टेटमेंट रेकॉर्ड होणार आहेत. बरं, आणि ते स्टेटमेंट डिटेल मध्ये रेकॉर्ड होतो त्यासाठी वेळ लागतो त्याचा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आज या प्रोसेसला वेळ लागू शकेल? जी जी. सर, साधारण किती वेळाची प्रोसेस असू शकते, कारण राज्यभरात गाजलेलं हे प्रकरण होतं आणि त्याचे दुवे अजूनही शोधले जात आहेत? ईडी मध्ये आपण वेळ सांगू शकत नाही. बरोबर. 4 तास लागतात, 8 तास लागतात, किती तास लागू शकतो? सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा, काल ठाण्यामध्ये कारवाई करण्यात आली होती, त्यांच्याशी संबंधित जगताप म्हणून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं, या संदर्भात तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचू शकली? नाही, ते आम्ही असले कुठलाही इसमला ओळखत नाही. बरं, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सर अनिल देशमुख म्हणजे मुंबईतल्या या ईडी कार्यालयात येण्याआधी साधारण किती वेळापासून ते मुंबईत होते याविषयी काही सांगू शकाल? नाही, ते मला सकाळी फोन आला साहेबांचा की आपल्याला ईडीनं हजर व्हायचं आहे आणि मी समोरून जाणार आहे, आणि त्याच्यामुळे ते हजर झालेत असं तुम्ही म्हणताय, आणि तुम्ही म्हणताय की या सगळ्या प्रोसेसला साधारण वेळ लागू शकतो? वेळ लागू शकतो ना, डिटेल स्टेटमेंट आहे ना. बरोबर. जी. ओके. सर, आणखीन जसं तुम्ही म्हणताय की ईडी कार्यालयात स्वतःहून ते आता हजर झालेत, हायकोर्टाची म्हणजे जेव्हा अशा रीतीनं ईडी कार्यालयात भूमिका त्या स्वतःची बाजू मांडतात, कुठल्या कुठल्या मुद्द्यांना त्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यासाठी कायद्याचं संरक्षण कसं असू शकतं याविषयी आम्हाला काही सांगू शकाल? नाही, दॅट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ते मी सांगू शकत नाही. बरं. सर, आपल्याला माहिती की राज्यभरात त्यांच्याविषयी चर्चा होती की साधारण ते कधी हजर होत आहेत याविषयी देखील सतत त्यांच्यावर टीका देखील होत होती, तर ते ईडीने हायकोर्टात क्लिअर केलं आहे की ते आरोपी नाही त्याच्यामध्ये, प्रश्न संपलं. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की आज ते हजर झालेले आहेत, साधारण किती वाजता सर ते पोहोचलेत? किती वाजता अनिल देशमुख पोहोचलेत तिथे? 11:50. बरं, म्हणजे बरोबर. सर, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील आता आपल्या सोबत आहेत, ते देखील तुमच्याशी संवाद साधू इच्छित आहेत. अजित. हा, मी इंद्रपालजी, माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला जर ईडीने आता बोलवलं होतं, तुम्ही हजर झालात, जसं आपल्याला माहिती की बऱ्याच वेळा समज बजावून देखील ते हजर राहिले नव्हते, आज त्यांच्यावरती अटकेची कारवाई झाली तर काय साधारण तुमची पुढची प्रक्रिया? अटकेची कारवाई होणार नाही असं आम्हाला वाटतंय, झाली तर त्यासाठी न्यायालय रेमेडी आहे, न्यायालयीन संरक्षण देखील नाहीये की न्यायालयाने तुम्हाला अटक करू नये किंवा तुमच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशा पद्धतीचे देखील तुमच्याकडे संरक्षण नाहीये. नाही, पण मागच्या वेळी जे हायकोर्टात असिस्टंट सॉलिसिटर जनरल लेखी बोलले स्टेटमेंट केलं त्यांनी की आम्ही तुम्हाला आता आरोपी केला नाही, तर तुम्ही चौकशीसाठी समोर का जात नाही आणि तुम्हाला प्रोटेक्शन कशासाठी हवं? पण मुळात ज्यावेळी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर, त्याच प्रकरणाचा पुढचा एक धागा पकडत ईडीने हा सगळा तपास सुरू केला होता. ईडीने अनिल देशमुख यांच्या दोन जवळच्या व्यक्तींना, पालंडे आणि अजून एका व्यक्तीला शिंदे, या दोघांना त्यांनी अटक केलेली आहे. मग अशा स्वरूपात आता त्यांना चौकशीला बोलवलं, त्यांची अटक होऊ शकत नाही असं कसं? त्याचं आम्हाला वाटतंय की ते स्टेटमेंट जे केलं की आम्ही आरोपी नाही म्हणून आम्ही समोर आलो आहे. ओके. पण साधारणपणे त्यांना जर अटक झाली, साहेब स्वतःहून समोर आले, साहेबांनी हे निर्णय घेतला सकाळी आणि स्वतःहून समोर आले, इतके दिवस त्यांना समज बजावले गेले होते. एक मिनिट, मला आत बोलावं. एक मिनिट.
रेणुका आपण ऐकलं असेल की कशा पद्धतीनं त्यांचे वकील जे आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि वेळ मारत नेलेली आहे. खरं तर अनिल देशमुख यांना जर तुम्ही पाहिलं की ईडीनं वारंवार समज बजावले होते ते महाराष्ट्राबाहेर आहेत असं देखील ईडी वारंवार म्हणत होती, त्याची माहिती देखील त्यांनी न्यायालयाला दिली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अनिल देशमुख अचानक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले असं त्यांच्या वकिलांचा दावा आहे. मात्र अजूनही एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत याबद्दल अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये. आता ते वकिलांचा दावा आहे, वकील एवढं जाहीरपणे बोलतही आहेत, प्रसारमाध्यम बऱ्याच वेळ तिथे सकाळपासून उभी होती पण कोणालाही अनिल देशमुख वर जाताना दिसलेले नाहीयेत. त्यामुळे आता वकिलांनी जो दावा केलेला आहे की ते ईडी कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत आणि ते चौकशीला सामोरे जात आहेत, त्यांचा जबाब नोंदवला जाईल. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई होईल का अशीच दाट शक्यता दिसते. कारण का त्यांचे दोन जे सचिव होते, एक शासकीय सचिव आणि खासगी सचिव, त्या दोघांनाही ईडीनं अटक केलेली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जातो का अगदी खरं आहे अजित. आणि जो मुद्दा आता इंद्रपाल सर सांगत होते त्या मुद्द्याविषयीच मला तुझ्याकडे यायचं होतं की जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की हायकोर्टात जेव्हा ते गेले होते आणि तेव्हा त्यांना जर सांगितलं होतं की तुम्ही ईडीच्या चौकशीला का सामोरे जात नाही, याच्यामधला टेक्निकल कोणता मुद्दा महत्वाचा असू शकतो आणि अशा वेळेला म्हणजे इतके दिवस न येणारे अनिल देशमुख आज स्वतःहून हजर होतात, याच्यामधला नेमकं गमक काय? यांनी जो दावा केला की ऍडिशनल सॉलिसिटर जनरल जे आहेत त्यांनी हायकोर्टामध्ये वक्तव्य केलं होतं की तुम्हाला या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेले नाही त्यामुळे तुम्हाला संरक्षण का पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण का जर आपण पाहिलं तर हे वक्तव्य एएसजी यांनी केलेलं आहे ना की हायकोर्टाने केलेलं आहे. आता इथे आल्यानंतर ते आरोपी आहेत की नाही या प्रकरणामध्ये किंवा त्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांची चौकशी करून जेव्हा छानशा केली जाईल त्यांना तात्काळ आरोपी देखील केलं जाऊ शकतं, त्यांना अटक देखील होऊ शकते. त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या खरं तर पाहायला गेलं तर अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये आता दिसत आहेत. त्यांना त्यांच्यावरती कशी अटकेची कारवाई होईल, त्यांच्यावरती कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुढे ईडी करेल ते खरंच पाहण्यासारखं आहे. कारण का अचानकपणे अनिल देशमुख यांनी मुंबईच्या ईडी कार्यालयाला हजेरी लावून एक वेगळाच मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे. त्यांच्या वकिलांनी वारंवार एकच गोष्ट म्हटलेली आहे की विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टामध्ये हेच म्हटलं की तुम्हाला या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेला नाहीये. पण मग ह्याच मुद्द्यावरती जर आपण पाहिलं तर जेव्हापासून सुरुवातीपासून ईडी जेव्हा अनिल देशमुख यांना चौकशीला बोलत होती त्यावेळी माझ्यावर काय गुन्हा दाखल आहे, माझ्यावरती काय आरोप लावण्यात आलेले आहेत, मला कोणता तरी तुम्ही चौकशीला बोलवते, ते वारंवार ते त्यांच्या वकिलांमार्फत ईडीला विचारत होते. मग जर ते आरोपीच नाहीये तर मग ते पण देखील कोणत्या आधारे ईडीला विचारत होते की आम्हाला चौकशीला का बोलवते म्हणून. आता ज्या व्यक्तीने अटक केलेली आहे ते दोन्ही व्यक्ती ज्या आहेत या अनिल देशमुख यांच्या जवळच्या व्यक्ती आहेत. अनिल देशमुखांचे खासगी आणि शासकीय सचिव आहेत आणि ते त्यांच्या अत्यंत जवळचे आहेत. तर त्या लोकांना अटक केल्यानंतर अनिल देशमुख यांची चौकशी होणं स्वाभाविकच आहे. मग असं असून देखील अनिल देशमुख त्यांच्या लिगल टीमला किंवा अनिल देशमुख यांना हे माहिती नव्हतं का की त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलेलं नाहीये. मुळात आता वारंवार जर आपण पाहिलं तर अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये ईडी समन्स बजावत होती. आता ते आरोपी असल्याशिवाय समन्स बजावणार आहेत का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर आरोपी नसतील तर त्यांना ईडी समन्स का बजावत होतं? कारण का ईडीकडे ज्या ईडीच्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करायचो त्यांच्या याच गोष्टी आहेत की अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये ठोस पुरावे त्यांच्याकडे आहेत. या दोघांनी वारंवार अनिल देशमुख यांच्या कंपन्यांची नावं घेतलेली आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती अनिल देशमुख यांच्या परिवारातील अनेक जणांना ईडीनं चौकशी करता नोटीस बजावली होती. आता असंही माहिती मिळते की फक्त अनिल देशमुख नाही त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा देखील ईडी कार्यालयात आलेला आहे. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा या सगळ्या माहिती ज्या आहेत त्या अनिल देशमुख यांच्या वकिलांमार्फत देण्यात येते. ईडीने अजूनपर्यंत अधिकृतपणे कोणतीच याबद्दल माहिती दिलेली नाहीये. कारण का आपल्याला माहिती आहे की ऋषिकेश देशमुख याच्यावरती टप्पा ठेवला होता. ज्या पद्धतीने शिंदे आणि लांडे या दोघांची अटकेनंतर त्यांची चौकशी झाली, त्यांच्या विरोधात जे आरोपपत्र दाखल झाले त्या सगळ्या याच्यामध्ये ऋषिकेश देशमुख याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी म्हटल्या गेल्या आहेत. कशा पद्धतीनं पैसे आणले गेले, साई शिक्षण संस्था जी आहे या संस्थेमार्फत कसे बेनामी पैसे जे आहेत अनेक बेनामी कंपन्यांमध्ये वळवले गेले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनिल देशमुख परिवाराच्या विरोधामध्ये जातात. आणि वारंवार ईडीने जे आहे या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये देखील म्हणजे विशेष सत्र न्यायालय जे आहे त्या सत्र न्यायालयातील मनी लॉन्ड्रिंग जी कोर्ट आहे या कोर्टामध्ये वारंवार अनिल देशमुख यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे अनिल देशमुख या प्रकरणात आरोपी नाही आहेत हे जरी सरकारी वकिलांनी म्हटलं असेल
तरी त्यांच्या विरोधामध्ये ईडीकडे ठोस पुरावे आहेत, त्यामुळे जर अनिल देशमुख इथे आले असतील तर त्यांच्या अटकेचीच दाट शक्यता आहे, ज्या पद्धतीने तपासामध्ये गोष्टी समोर आलेल्या आहेत. अगदी अजित, आणि आपल्याशीच बोलताना इंद्रपाल सिंग, म्हणजे त्यांनी एकीकडे सांगितलं की 11:50 अनिल देशमुख तिथे पोहोचलेत आणि या सगळ्या कारवाईला आपण आधी देखील बघितलंय की काही वेळ लागू शकतो, कदाचित काही तास देखील लागू शकतात असं देखील म्हटलं जातं. आणि आता आपल्या दोघांशी संवाद साधत असताना ते आत देखील गेले होते, म्हणजे ही प्रक्रिया कदाचित मोठी असू शकते, वेळ लागणारी किंवा आणखी गुंतागुंतीची प्रक्रिया असू शकते असं वाटतं का? आणि तसं असेल तर कुठल्या मार्ग म्हणजे कुठल्या पर्यायांचा त्यांच्या समोर पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो, जेव्हा की इंद्रपाल सरांनी सांगितलं होतं की हायकोर्टाचा तो मुद्दा. खरं तर अनिल देशमुख यांनी अचानकपणे हजर होऊन एक प्रकारे स्वतःचा बचाव करण्यासाठी खूप मोठी युक्ती लढवलेली आहे. जर आपण पाहिलं तर या प्रकरणाचे तपास अधिकारी जे आहेत ते आता कारणात असतील की नाही, दिवाळीचा सगळा सण आहे, या पार्श्वभूमीवरती जर ते अधिकारी सुट्टीवर गेले असतील तर मात्र त्यांचा चार्ज कोणाला दिला गेला असावा का, ते अधिकारी तिथे आहेत का, ते अधिकारी तिथे नसतील तर मग त्यांची चौकशी कोण करणार? कारण जर तपास अधिकाऱ्यांना सगळे कंगोरे माहीत असतात की कशा पद्धतीनं त्यांनी तपास केलेला आहे आणि ज्या व्यक्तीला ते चौकशीला बोलवत आहेत त्या व्यक्तींनी कशा पद्धतीनं सगळा घोटाळा केला असावा, त्यांना संशय असतो त्याच्याकडे पुरावे असतात. अगदी अजित, मी आणखीन माहिती कशासाठी येणार आहे तुमच्याकडे, पण भाजपचे प्रवक्ते अतुल भातकळकर सर आता आपल्या सोबत आहेत. अतुलजी, अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल झालेत असा दावा आता त्यांच्या वकिलांनी केला, त्यांच्या वकिलांशी आम्ही बोललो देखील, या सगळ्या विषयी आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, हे खरं असेल तर अखेर ते दाखल झाले आणि मी त्यांना तर एवढंच सांगेन की भले त्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं की दूध का दूध और पाणी का पाणी होणे जाणे मी कुठल्याही चौकशीला तयार आहे, असं असताना ते 3-4 महिने लापता राहिले. ही महाराष्ट्राला लाजीरवाणी अशा प्रकारची घटना आहे, परंतु अखेर ते आलेले आहे आणि ईडीने किंवा केंद्रीय एजन्सीजने त्यांना पुरेसा वेळ दिला. सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी फुलटवून लावली, मग भूमिगत झाले, मग परत उच्च न्यायालयात गेले मुंबईच्या, मुंबई उच्च न्यायालयात त्यांना दिलासा दिला नाही आणि अखेर त्यांना आता यावं लागलं. आता जर का ईडीने काही पुढचं पाऊल आज उद्या उचललं तर मग मान आता तरी ईडीवर निंदित्व वागतायत अशा प्रकारचे खोटे आरोप करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ईडी सीबीआय कायद्याप्रमाणे काम करतायत आणि यातलं जे सत्य आहे 100 कोटीच्या वसुलीतील त्यातला वाटा कोणाकोणाने गेलेला आहे ते सगळं या चौकशीतून बाहेर येईल आणि जे दोषी आहेत त्या दोषींना शिक्षा होईल. निश्चितच, धन्यवाद अतुलजी या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की जसं त्यांनी आता म्हटलं की काही तपास संस्था या केंद्राकडून त्यांचा वापर केला जातोय, राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप देखील याआधी विरोधकांनी केलेला होता की म्हणजे विरोधकांना अडकवण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना अडकवण्यासाठी याचा वापर केला जातोय का असा आरोप भाजपवर केला जात होता आणि त्यांनी असं म्हटलं, म्हणजे आता अतुलजी असंनी त्यांनी आता असं म्हणताना स्पष्ट केलंय की जर ही सगळी प्रक्रिया व्यवस्थित पार पडतेच आहे असं दिसतंय आणि त्याच्या म्हणजे या त्यांच्या हजर राहण्यामुळे आणि जर या सगळ्याचा उलगडा होणार असेल की 100 कोटीचं वसुली प्रकरण नेमकं काय आहे त्यासाठी आता अनिल देशमुख पुढे आलेले आहेत, ते आता हजर झालेत, त्याच्यामुळे हा जो एक ठपका ठेवला जात होता त्यावर तरी आता उत्तर मिळू शकेल असं देखील त्यांनी आता प्रतिक्रिया देताना म्हटलं. त्यामुळे आताच्या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आणि ती म्हणजे 100 कोटींचं वसुली प्रकरण जे राज्यभरात गाजलेलं होतं आणि या कारवाई प्रकरणी जेव्हा परमबीर सिंग यांनी हे सगळे आरोप केले होते, एकीकडे त्यांचा देखील शोध सुरू आहे, त्यांचं देखील वेतन थांबवण्यात आलेलं आहे आणि ते कुठे आहेत याचा देखील शोध घेतला जातोय. आताच आपण टीव्ही स्क्रीनवर बघत असाल तर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाल्याचा हा पाठमोरा फोटो देखील आता शेअर करण्यात आलेला आहे आणि स्वतः खुद्द अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनीच या संदर्भातली माहिती News 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केली आहे. अजित, आपण पुन्हा तुमच्याकडे येतोय. अजित, एकीकडे आपण बघतोय अतुलजींची प्रतिक्रिया देखील तू ऐकली असेल की एकीकडे कशा रीतीने या सगळ्या तपास संस्थांबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं आणि त्यांनी देखील असं म्हटलं की ही कारवाई जर व्यवस्थित झाली तर त्याच्या म्हणजे या सगळ्या तपास संस्थांवर जो ठपका ठेवला जात होता तो तरी याच्यापुढे ठेवला जाणार नाही, एक निष्पक्षपणे या सगळ्याची चौकशी होऊ शकेल. अगदी बरोबर आहे. जर आपण पाहिलं असेल वारंवार ईडीचं हेच म्हणणं आहे की तुमच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत, तुमच्या संबंधात आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा दोन वकील दोन त्यांच्या खासगी व्यक्तींना अटक करावी लागली आणि या पार्श्वभूमीवरती त्यांच्या ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यांच्या जे काही माहिती समोर येत आहेत तर त्या
सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. आता त्यांना आरोपी बनवलं गेलं आहे की नाही किंवा त्यांना त्यांनी अटक करणार आहे की नाही हा नंतरचा भाग झाला, पण जर त्यांचं नाव त्यांच्या जवळच्या व्यक्तीने अटक केली असेल आणि त्यांच्या वाक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील तर त्यांची चौकशी करणं गरजेचं होतं असं ईडी वारंवार आणि सुरुवातीपासून म्हणते. ईडीने आता केले जात असते. आता मुद्दा हा आहे की अचानकपणे अनिल देशमुख ईडी कार्यालयामध्ये हजर झाल्याने नेमका अनिल देशमुख यांना काय फायदा होऊ शकतो किंवा अनिल देशमुख जे आहेत ते कशा पद्धतीनं या चौकशीला सामोरे जात आहेत आणि तिथे तपास अधिकारी असतील का, त्यांचा तपास होईल का, त्यांची चौकशी होईल का, ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत. कारण का अनिल देशमुख यांची हे प्रकरण जे आहे हे साधारण प्रकरण नसून अनिल देशमुख या प्रकरणामध्ये ईडीनं न्यायालयामध्ये त्यांचे जे काही अकाउंटचे ट्रान्झॅक्शन झाले होते, विशेष करून श्री स्थायी शिक्षण संस्था या संस्थेचे जे ट्रान्झॅक्शन झाले होते हे सर्व होत असताना आणि वारंवार त्यावेळी त्यांच्या दोन्ही लोकांच्या जेव्हा कोठडी जेव्हा विषय यायचा तेव्हा सुनावण्यात यायची, त्यावेळी दोघेही जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये वारंवार ईडीचे वकील जे आहेत ते अनिल देशमुखचा उल्लेख करत होते, त्यांचे बँक खात्यांसंदर्भात देखील माहिती. खरंय अजित, आपण जसं म्हणतोय की अत्यंत गुंतागुंतीचं असं प्रकरण आहे आणि आज अचानक अनिल देशमुख आता स्वतः उपस्थित राहिलेले आहेत तिथे, त्यामुळे बघूयात काय काय घडामोडी घडतात. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी काही वेळापूर्वी सांगितलं जेव्हा त्यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली की 11:50 अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांच्या काही वेळापासून ते तिथे उपस्थित असल्याचं देखील इंद्रपाल सिंग यांनी स्पष्ट केलं आणि त्या संदर्भातला फोटो देखील आता आपण टीव्ही स्क्रीनवर बघितला आहे. बातमीचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. बातमींच्या अपडेट्ससाठी पहा फक्त News18 लोकमत.